नमस्कार मित्रांनो, नवा दिवस नवी सकाळ आणि नवं ठिकाण. आज आपण आलो आहोत सेंट्रल पार्क खारघरमध्ये. मागे आपण जो पाहता तो आहे सेंट्रल पार्क मधला अँफीथिएटर. सकाळचा वेळ आहे तरी खूप सारे जास्त संख्येमध्ये लोक इकडे व्यायामासाठी आलेले आहेत. काही लोक योगा करत आहेत, काही लोक व्यायाम करत आहेत, रनिंग एक्सरसाइजेस हे सगळे इकडे सुरू आहे. जर तुम्ही कुठून तरी बाहेरून येणार असाल तर ही जागा फिरण्यासाठी देखील खूप छान आहे. या ठिकाणच्या हिरव्या सगळ्या वातावरणामध्ये जर तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत याल, तुमच्या फॅमिलीसोबत तिकडे येऊन एक क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता. ती सफर सेंट्रल पार्क खारघरची. सेंट्रल पार्कमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर वेळेचं महत्त्व तुम्हाला ठेवावं लागतं. सकाळच्या वेळेमध्ये 6 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते 8 तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. सेंट्रल पार्कला येणं हे सोपं आहे. जर तुमच्याकडे स्वतःचं वाहन असेल तर बाहेर पार्किंग देखील मुबलक प्रमाणामध्ये आहे, तर तुम्ही तिथे तुमचे वाहन पार्क करून या ठिकाणी येऊ शकाल. जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने येणार असाल तर खारघर स्टेशनला उतरून तुम्हाला तिकडनं 54 NMMT बस आहे, जी तुम्हाला सेंट्रल पार्कच्या स्टॉपवरती सोडते. तर उपयोग करून तुम्ही सेंट्रल पार्कला नक्की येऊ शकाल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कुठलंही प्रवेश शुल्क आकारलं जात नाही, त्यामुळे इकडे बिंदास या. तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर नक्की करा, कारण यासारखे अनेक ठिकाणं आपण फिरणार आहोत. तर मग चला भेटूया एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय.